तेल्हारामध्ये मुगामध्ये भेसळ होत असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. तालुका खरेदी विक्री संस्थेच्या गोडाऊनमध्ये हा प्रकार घडला आहे. तेल्हारा तालुक्यातील मूग खरेदी सध्या बंद आहे, परंतु तालुका खरेदी विक्री संस्थेने शेतकऱ्यांजवळून घेतलेल्या जुन्या चांगल्या मुगाच्या मालात 250 कट्ट्यामधील काही शेतकऱ्यांचा निकृष्ट दर्जाचा मूग खरेदी करून चांगल्या मुगामध्ये त्याचं मिश्रण करण्यात आलं असल्याचं प्रकरण उघडकीला आलं आहे. मूग खरेदी आज खरेदी बंद आहे ना? खरेदी बंद आहे, वेअरहाऊसला माल पाठवतो. बरं, आणि इथं मॉचरमुळे माल वापस झालेला आहे, तर त्यामुळे ग्रेडर्स आम्ही सांगितलं होतं. हा जो 10% हेलेला आहे मॉइचर, आणि जो 13% तो मिक्स करा म्हणे, त्यामुळे तो मॉइचर कमी होईल. ग्रेडर कोण आहेत सध्या? मनोज सोनवणे. यांनी तुम्हाला सांगितलं होतं काही? हो. सोसायटीच्या गाडेगाव शिवारातील श्रीकृष्ण मंदिरासमोरील गोडाऊनमध्ये भरदिवसा भेसळीचा प्रकार सुरू होता. याची माहिती पुंडलिक अर्बट यांना मिळताच त्यांनी अचानक भेट दिली असता भेसळीचा प्रकार समोर आला. त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर प्रकार भ्रमणध्वनीद्वारे सांगितला. तेल्हारा तहसीलचे नायब तहसीलदार विजय सुरळकर, सहाय्यक निबंधक बोराडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व संबंधित माल व गोडाऊन सील केला आहे. आता यावर पुढील कारवाई काय होते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तेल्हाऱ्यावरून गुरुदेव इस्मोरे यांचा विदर्भ न्यूजसाठी हा वृत्तांत.